तर नमस्कार, आपण गड चढून वरती आलेलो आहोत आणि वरती आपल्याला आल्यानंतर आपण दर्शनाच्या रांगेत उभा आहोत. इथं खूप सारी लोकं जे आहेत ते रोपवेने आलेले आहेत, ज्यांना पायाचा वगैरे त्रास आहे अशी लोकं रोपवेने आलेले आहेत. रोपवे पण इथं अवेलेबल आहे, जर तुम्हाला चढण्याचा वगैरे त्रास येत असेल गड किल्ल्यांवरती पायऱ्या वगैरे चढण्याचा, तर इथं रोपवेची सुविधा केलेली आहे. तर सर्व इथं लाईनीला थांबलेले आहेत, आम्ही जवळच आलेलो आहे दरवाज्याच्या जवळ. तर मी आणि आबी इथं आहे आणि आपला पुढं गेलेला आहे दर्शन घेऊन. तर देवीसाठी आम्ही साडी चोळी घेतलेली आहे व सोबत नारळ आहेच. तर सर्व लोकांची इथं गाईड चाललेली आहे पुढं जाण्यासाठी. तर इथं तुम्ही देवीचं दर्शन घेऊ शकताय. लोकात एकमेकात कुजबूज चालू आहे, चला ना चला ना अशी अशा प्रकारे. तर आम्ही मंदिराच्या आतमध्ये एंट्री केलेली आहे. तुम्ही इथं पाहू शकता इथले दृश्य कशा प्रकारे आहेत. स्वच्छता ही एकदम व्यवस्थित प्रकारे आहे आपल्याला पाहायला भेटेल. एकजण इथे दर्शन घेऊन पुढे जात आहे. सर्वांच्या हातात साडी चोळी नारळ आहे. साडी चोळी नारळ आपल्याला खालीच भेटून जाईल गडाच्या पायथ्याशी. तर खूप वेळ लागत आहे कारण थोडी गर्दी असल्यामुळं. तर फायनली आपण थोडं पुढे आलेलो आहोत, आपला नंबर येत आहे आता. वातावरण एकदम शांत आणि मस्त आहे. हिरवगार झाडी, पाऊस पडत आहे, धुकं आहे, थंडी सुटलेली आहे थोडी वाऱ्यामुळे पावसामुळे. तर आपण फायनली देवीच्या चरणपाशी आलेलो आहोत. आपण आपले जी साडी चोळी घेतलेली होती देवीसाठी ते आपण चरणांवरती अर्पण करूयात. तर आपण साडी चोळी अर्पण केलेली आहे, दर्शन घेतलेलं आहे. आपण आता पुढे बाहेर जात आहेत. आपण सिंहाच्या प्रतिमेचं दर्शन घ्यायला पुढे जात बाहेर जात आहेत. तर या साईडला सिंहाची व कासवाची प्रतिमा बसवलेली आहे. काही लोक इकडून समोरून दर्शन घेत आहेत. तर इथं खाली आहे कासवाची, इथं आहे सिंहाची प्रतिमा पाहायला भेटेल आपल्याला.